गुड मॉर्निंग फ्रेंड्स, बघा याच्या अगोदर आपण मेंडलच्या डेव्हिएशनला सुरुवात केली होती आणि मी एक डेव्हिएशन याच्यामध्ये प्रत्यक्ष लेक्चर घेऊन कम्प्लीट केलं होतं. त्याचं नाव होतं इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि त्याच्यानंतर काही असे रेडीमेड व्हिडिओ मी याच्यामध्ये पाठवले दोन, पण त्याच्यामध्ये मुलांना काही फारसं समजलं नाही. म्हणून मी आज पुन्हा ते तिन्ही, दॅट इज कोडॉमिनन्स, मल्टिपल एल एन प्लिओट्रॉपी, हे पुन्हा आपण याच्यामध्ये या ठिकाणी लेक्चर पद्धतीमध्ये आपण हे समजून घेऊयात. पुन्हा लक्षात घ्या की डेव्हिएशनचा अर्थ काय. डेव्हिएशन म्हणजे मेंडलच्या फाइंडिंगच्या पेक्षा वेगळं काही सापडलं, याला म्हणतात डेव्हिएशन. हे अगोदर लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स याच्यामध्ये काय बघितलं, रेड कलरचं फ्लॉवरचं प्लांट व्हाइट कलरचं फ्लॉवरचं प्लांट क्रॉस केलं तर मेंडलच्या म्हणण्यानुसार रेड यायला पाहिजे होतं, पण तिथं आलं पिंक. हे झालं मेंडलच्या जे फाइंडिंग आहे त्याच्यापेक्षा वेगळा भाग. आता असेच साधारणपणे अजून तीन डेव्हिएशन्स आपल्याला बघायचे. त्यातलं दुसरं डेव्हिएशन आपण याच्यामध्ये या ठिकाणी जे बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज द कोडॉमिनन्स. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं की काही शब्द ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. इनकम्प्लीट डॉमिनंट मध्ये मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगत आलो की इनकम्प्लीट डॉमिनंट जो असेल इथं तुम्ही शब्द लक्षात ठेवायचा आहे पार्शियली. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये तुम्ही शब्द लक्षात ठेवणार आहात, एक्सप्रेशन आहे ही पार्शियली. आता कोडॉमिनन्स मध्ये तुम्ही लक्षात शब्द ठेवणार आहात इक्वली. मग कोडॉमिनन्स म्हणजे काय. को म्हणजे मिळून, डॉमिनन्स म्हणजे डॉमिनंट, वर्चस्व दाखवणारा कॅरेक्टर. म्हणजे इथं काय असेल, व्हेन यू क्रॉस टू कॅरेक्टर्स बोथ विल डॉमिनंट, बोथ विल एक्सप्रेस इक्वली. म्हणजे मेंडलनी सांगितलं होतं दोन कॅरेक्टरचा क्रॉस घेतला तर एक दिसणार एक दिसणार नाही. इथं मात्र असं उलटं वेगळं होतंय. इथं काय होतंय, दोन कॅरेक्टरचा क्रॉस घेतलं तर दोन्ही दिसतात, पण दोन्हीचं दिसायचं प्रमाण हे इक्वल आहे. ते 50% पहिला कॅरेक्टर 50% दुसरा कॅरेक्टर, म्हणजे असं झालं नो वन इज रिसेसिव्ह. थोडक्यात या कोडॉमिनन्स मध्ये आपण असं म्हणू शकतो नो वन इज रिसेसिव्ह. तर असं जर फेनॉमिनॉन दिसलं तर याला कोडॉमिनन्स असं याच्यामध्ये या ठिकाणी म्हणतात. इन कोडॉमिनन्स बोथ द एलील ऑफ एलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली, मीन्स नो वन इज हिअर रिसेसिव्ह. आणि त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं, दॅट इज अ कोट कलर ऑफ कॅटल. आता कोट कलर ऑफ कॅटल म्हणजे काय, तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये फार चांगलं एक्झाम्पल आपल्याला लक्षात येऊ शकतं. म्हणजे आपल्याकडे जी गाई गुरं असतात, गाय किंवा बैल असेल, त्यांच्या बॉडीचा जो कलर आहे त्याला कोट कलर ऑफ कॅटल म्हणायचं. मग युजुअली आपण बघतो की त्या ऑर्गॅनिझमचा जो काही कोटचा कलर असतो तो कशावर अवलंबून असतो. कोट कलर ऑफ कॅटल डिपेंड्स अपॉन कलर ऑफ हेअर. त्या जनावराच्या बॉडीवर कुठल्या प्रकारची केस आहेत त्याच्यावरनं कलर अवलंबून असतो, कातडीवर नाहीये. आपल्यामध्ये स्किन याच्यावर कलर अवलंबून असतो, मेलॅनिन हे पिगमेंट असतो. तिथं तेच पिगमेंट हेअर मध्ये गेलं असतं असं आपण म्हणूया, आणि या हेअर मुळे तिथं वैशिष्ट्य असा एक कलर आलेला असतो. मग इथे याच्यामध्ये एक जे क्लासिकल एक्झाम्पल याच्यामध्ये जे दिलेलं आहे तिथं काय दाखवलेलं आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं की समजा रेड कलरची कव असेल, रेड कलरची जी काही कव आहे ही समजा व्हाइट कलरच्या बुल बरोबर जर क्रॉस केली. आता रेड कलर हा मी दाखवतो दोन कॅपिटल आरनी, मग व्हाइट असेल तर दोन स्मॉल आरनी दाखवत असतो. पण मी सुरुवातीला सांगितलं की कोडॉमिनन्स मध्ये एक्सप्रेशन इक्वल आहे, कोणीच रिसेसिव्ह नाही, त्यामुळे हाय डॉमिनंट आला. फक्त आता मी तो व्हाइटचं लेटर वापरतो डब्ल्यू. मग यांच्यामध्ये क्रॉस झाला तर याचे मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट या पद्धतीनं पडतील.
फ्यूजन झालं, फर्टिलायझेशन झालं, झायगोट, एम्ब्रियो सगळं झालं, तयार होणारं जे नवीन अपत्य असेल त्यांचं, मेल और फिमेल असेल, काय जोंबी असेल, त्याच्यामध्ये हे दोन्ही जीन दिसले, रेडचा पण दिसला आणि व्हाईटचा पण दिसला. आणि मग इथं काय दिसलं, तर इथं जी व्हरायटी दिसली त्याला रोवन म्हणतात. रोवनचा अर्थ काय, त्या तयार झालेल्या छोट्या बछड्यावर आपण म्हणूयात 50% पॅचेस रेडचे होते, 50% पॅचेस व्हाईटचे होते. आपण अगदी मोजून जरी घातलं तरी जेवढा एरिया रेडने ऑक्युपाय केलाय तेवढाच व्हाईट ऑक्युपाय करतो. म्हणजे इथं काय झालं, रेड अँड व्हाईट एक्सप्रेस इक्वली, याला को डॉमिनन्स म्हणतात. आणि मग या को डॉमिनन्स मध्ये जर आपण बघितलं, आता हे जे काही दिसलेलं इथे हे झालं F1. आता हे F1 मध्ये आपण क्रॉस घेऊन बघूयात, म्हणजे या F1 चा आपण काय करूयात, सेल्फिंग घेऊयात. मग F1 चं सेल्फिंग घेतलं तर काय येणार आहे, जी F2 जनरेशन येणार आहे तिथं काय दिसेल आपल्याला, टेबलच काढू आपण, त्याचं टेबल तयार होईल लाईक दिस. इथं आलं मेल आणि फिमेल, इथं आलं आर, इथं आलं डब्ल्यू, आर आणि डब्ल्यू, इथं 2 R आले म्हणजे हा ऑर्गॅनिझम रेड झाला, इथं आर आणि डब्ल्यू आलं म्हणजे हा ऑर्गॅनिझम रोवन झाला, इथं पुन्हा आर आणि डब्ल्यू आलं म्हणजे ऑर्गॅनिझम रोवन आला, आणि इथं डब्ल्यू आलं म्हणजे हा ऑर्गॅनिझम व्हाईट आला. रेशो किती आला बघा, रेड 1 आहे, रोवन 2 आहे आणि व्हाईट 1 आहे. म्हणजे इथं जिनोटायपिक पण तेच आणि फिनोटायपिक पण तेच. मेंडलनी सांगितलेल्या गोष्टीमध्ये इथं फरक पडला. मेंडलनी सांगितलेली गोष्ट काय होती, या दोन मधलं एक दिसायला पाहिजे, रेड किंवा व्हाईट असेल, जर समजा रेड डॉमिनंट असेल तर सगळे इथं रेड दिसायला पाहिजे. आणि इथं पण रेशो रेड 3 आणि व्हाईट 1 म्हणजे 1:3 दिसायला पाहिजे होतं, किंवा 3:1 म्हणूयात. पण प्रत्यक्ष इथे दिसतोय 1:2:1 जिनोटायपिक पण आणि फिनोटायपिक पण. याला म्हणायचं कोडॉमिनन्स. आता बेस्ट एक्झाम्पल आपल्या बुक मध्ये जे दिलेलं आहे ते नीट ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला हे सगळं लक्षात येईल की नेमकं हे काय दाखवलेलं आहे. बघा आता इथे मी तुम्हाला पुस्तक दाखवतो. या पुस्तकामध्ये काय दिसते आपल्याला, तर इथं आपण रेड आणि व्हाईटचा क्रॉस घेतलेला आहे. आपल्याकडे जी गाय असते आणि बैल आहे यांच्यामध्ये क्रॉस घेतलाय. बॉडी कलर बघा. आता बॉडी कलर जेव्हा या ठिकाणी आहेत, ते मी सांगितलं बॉडी कलर कशाने आहेत, तर बॉडी कलर त्यांच्या हेअर पासून आहेत. मग ह्या दोघांमध्ये क्रॉस झाला आणि तयार झाली रोन नावाची व्हरायटी, ही F1. बघा F1 मध्ये काय दिसते तुम्हाला, पॅचेस दिसत आहेत, रेडचे पॅचेस आणि व्हाईटचे पॅचेस सेम, कुठेही वेगळा वेगळेपणा नाही. दुसरं, जसा रेड वर आहे तसाच रेड F1 मध्ये आहे, जसा व्हाईट वर आहे तसाच व्हाईट खाली आहे, म्हणजे कलरमध्ये काहीच फरक नाही, फक्त एरिया ऑक्युपाईड किती आहे, 50-50%. आता जेव्हा आपण F2 तयार केली, F2 मध्ये काय दिसलं बघा बरं तुम्हाला, F2 मध्ये 1:2:1 रेशो दिसला का बघा, एक रेड, 2 R आणि 1 W, बरोबर आहे. म्हणजे इथं रेशो सुद्धा बदलला, 3:1 यायला पाहिजे होता जिनो फिनोटायपिक रेशो, तो आला 1:2. जिनोटायपिक सेम राहिलाय 1:2:1. मग आता हे एक्झाम्पल कुठं दिसलं आपल्याला, सायंटिस्टला हे एक्झाम्पल अॅनिमल मध्ये दिसलं. प्रोसिजर मेंडलची सेम आहे, फक्त फरक काय, मेंडलची प्रोसिजर वेगळ्या अॅनिमल मध्ये दिसली घेतली की रिझल्ट वेगळे, कन्सेप्ट वेगळा तयार झाला. याला म्हणतात को डॉमिनन्स. तर हा एक दुसरा फेनॉमेनॉन आहे, मी तेच बोर्डवर दाखवलंय की नाही बघा. इथं अगदी सोपं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, को डॉमिनंट म्हणलं की एकच शब्द लक्षात ठेवायचा, इक्वल एक्सप्रेशन. आणि आता फिगरमध्ये दाखवलं, दोन्हीमध्ये तुम्हाला 50-50% दिसतं. ऍक्च्युली आपल्या ग्रामीण भागामध्ये बघितलं तर आपल्याकडे ज्या जर्सी आहेत त्या जर्सीवर असा पॅटर्न खूप चांगला दिसतो. बघा ब्लॅक व्हाईट असतं किंवा ब्लॅक आणि रेड असतं, ऍक्च्युली ते ब्राऊन असतं दिसताना, ते आपण रेड जरी कलर घेतला तर तो रेड नसतो, तो ब्राऊन असतो. तुम्ही नीट बघा, आपल्या ज्या जर्सीवर असे पॅचेस तुम्हाला दिसतात, तो ऍक्च्युली हा कोडॉमिनन्सचा पॅचेस किंवा पॅटर्न आहे समजायचं. म्हणजे मेंडलनी सांगितलेलं सगळंच खरं होतं असं नाही, त्याला हे एक्सेप्शन आहे, त्याला डेव्हिएशन म्हणायचं.
एंड दिस इज द सेकंड डेविएशन दैट इज कॉल्ड एज द कोडॉमिनन्स. तर हा एक दुसरा फेनॉमिनन आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी बघायला मिळाला, दैट इज कॉल्ड एज द कोडॉमिनन्स. यानंतर आपल्याला याच्यामधलं मेंडलनी सांगितलेलं एक तिसरा फेनॉमिनॉन म्हणजे मेंडलनी सांगितलेलं त्याच्यापेक्षा वेगळं असं दिसलेलं आपल्याला तिसरा फेनॉमिनॉन याच्यामध्ये या ठिकाणी बघायचं आहे आणि याला नाव देणार आहे आपण मल्टिपल एलील. मग आता हे आता पहिली दोन लक्षात घ्या, पहिला मी सांगितला इनकम्प्लीट डॉमिनंट, दुसरा सांगितला कोडॉमिनंट. हे मेंडलनी जो डॉमिनंट आणि रिसेसिव्हचा कन्सेप्ट सांगितला त्याला हे एक्सेप्शन आहेत असं समजायचं. ते लक्षात घ्या अगोदर, हे फेनॉमिनॉन काय आहेत ते लक्षात घ्या आणि कुणाला एक्सेप्शन आहेत तेही लक्षात घ्या. क्लिअर करा ह्या गोष्टी. म्हणजे अगदी पुन्हा मी तेच सांगतो तुम्हाला की पहिला आपण इनकम्प्लीट बघितला, दुसरा फेनॉमिनॉन आपण कोडॉमिनन्स बघितला. हे दोन्ही फेनॉमिनॉन जे आहेत हे दोन्ही फेनॉमिनॉन अगेनस्ट आपल्याला डॉमिनंट अँड रिसेसिव्ह फेनॉमिनॉनचे दिसले. मेंडलनी जो डॉमिनंट रिसेसिव्ह फेनॉमिनॉन सांगितला त्याच्यापेक्षा हे वेगळं काहीतरी दिसलं. आता तिसरा फेनॉमिनॉन जो आपल्याला यामध्ये या ठिकाणी जो बघायचा आहे दॅट इज कॉल्ड एज द मल्टिपल एलील. शब्दशः अर्थ काय बघा, मल्टिपल मेनी एलील. मी अगदी पहिल्याच लेक्चरमध्ये एलील सांगितलं होतं. एलील म्हणजे काय असेल तर एलील म्हणजे टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द सेम जीन प्रेझेंट ऑन द सेम ऑर होमोलॉगस क्रोमोसोम. म्हणजे काय असतं तर हा मदरचा क्रोमोसोम आहे, हा फादरचा क्रोमोसोम आहे. आपल्याला माहिती आहे क्रोमोसोम नेहमी काय असतात, जोडीचं असतात. पण समजा इथं मी टॉल दाखवला आणि इथं समजा डॉर्फ दाखवला तर हे एक शेजार शेजारच्या क्रोमोसोमवर आहे आणि सारख्या हाईटवर आहेत, याला म्हणलं जातं एलील. मेंडलनी सांगितलं होतं की फक्त तिथं पेअर ऑफ एलील असते, म्हणजे एका कॅरेक्टरसाठी एवढंच आहे. म्हणजे उदाहरणार्थ उंचीसाठी त्याच्या म्हणण्यानुसार कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल दोन टी, दोन स्मॉल टी एवढेच आलेले होते. प्रत्येका ठिकाणी दोन दोनच लेटर वापरलेत आपण. आता जेव्हा मेंडलची प्रोसेस वापरून दुसरे काही फेनॉमिनॉन बघितले, दुसऱ्या काही ॲनिमलचा विचार केला गेला तेव्हा लक्षात असं आलं की ए सिंगल कॅरेक्टर सिंगल जीन कॅन बी एक्सप्रेस बाय मोर दॅन टू एलील, त्यालाच म्हणतात मल्टिपल एलील. थोडक्यात मोर दॅन टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द जीन इन अ पॉप्युलेशन विच एक्सप्रेस सिंगल कॅरेक्टर, याला म्हणायचं मल्टिपल एलील. म्हणजे आपल्याला आतापर्यंत काय माहिती होतं, एक कॅरेक्टर एक एलील होता, म्हणजे अशी पेअर ऑफ एलील. पण आता असं नाहीये, काही एक्झाम्पलमध्ये असं की कॅरेक्टर एकच आहे, तुम्हाला दोन तीन चार पाच एलील सुद्धा दिसतात. उदाहरणार्थ रॅबिट नावाचं जो ॲनिमल ते स्किन कलर आहे, 13 एलील आहेत त्याच्यामध्ये. आपला ब्लड ग्रुप आहे, आपल्या दिलेलं एक्झाम्पल आहे. ब्लड ग्रुप हा एक कॅरेक्टर आहे पण 4 एलील आहे किंवा जास्त एलील आहेत. ए ब्लड ग्रुप आहे, बी ब्लड ग्रुप आहे, ए बी आहे, ओ आहे. ऍक्च्युली तिथं 6 एलील दिसतात, कॅरेक्टर एकच आहे, याला म्हणलं जातं मल्टिपल एलील. आणि या मल्टिपल एलीलचं बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज द ड्रॉसोफिलाय. मग हा जो ड्रॉसोफिलाय जो आहे, या ड्रॉसोफिलायमध्ये काय दिसतंय, तर ड्रॉसोफिला हा काय ते अगोदर लक्षात घ्या. ड्रॉसोफिला हा एक इन्सेक्ट आहे, हा एक इन्सेक्ट ज्याला आपण म्हणूया तो आहे. आणि या इन्सेक्ट मध्ये इंटरेस्टिंगली काय दिसलं आपल्याला, तिथं विंग्ज हा जो काही कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन दिसलं. म्हणजे इन्सेक्ट ड्रॉसोफिला एकच समजेल, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विंग्ज दिसले. म्हणजे अगदी काय दिसलं, उदाहरणार्थ मी फिगरच दाखवतो की इथं त्याच्यामध्ये काय दिसलं, तर साधारणपणे पाच प्रकारचे कॅरेक्टर दिसले. मग पाच प्रकारचे कॅरेक्टर म्हणजे पाच आलीला आपण आलेच. उदाहरणार्थ इथे बघा,
नॉर्मल विंग असणारा पण दिसला, तो व्हीजीने दाखवला जातो, व्हीजी प्लस. निकडं म्हणजे थोडासा नॉच असण्याचा, म्हणजे थोडासा शॉर्ट आला, व्हीजी येणार आहे. नॉच डक खाच असणारा आला का बघा, स्ट्रॅप म्हणजे अगदी पट्टीसारखा आला, आणि वेस्टिजियल म्हणजे विंग्जच नाही. लक्षात घ्या, ड्रॉसोफिला हा इन्सेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाच प्रकारचे विंग्जचे कॅरेक्टर्स दिसले. कॅरेक्टर एक आहे आपण म्हणूयात, पण व्हेरिएशन पाच दिसले. आणि हे पाच व्हेरिएशन इथं जे आले ते कशाने आले असतात, ते आले असतात म्युटेशननी. हे लक्षात घ्या, हे कॅरेक्टर म्युटेशनने आलेले असतात. मग नेहमी लक्षात ठेवायचं, म्युटेशन जेव्हा होतं तेव्हा जो पहिला ओरिजिनल असतो त्याच्यामध्ये म्युटेशन झालं असतं. म्हणजे उदाहरणार्थ इथं नॉर्मल विंग हा डॉमिनंट कॅरेक्टर असणार आहे, कारण तो ओरिजिनल आहे. त्याच्यामध्ये म्युटेशन झालं, निकडं झालं त्याच्यामध्ये म्युटेशन झालं, नॉचडं झालं त्याच्यामध्ये म्युटेशन झालं, स्ट्रॅप झालं, आणि सगळ्यात शेवटी हे वेस्टिजल झालं. नेहमी लक्षात घ्या, जो डॉमिनंट आहे, नॉर्मल विंग हा डॉमिनंट कॅरेक्टर आहे, तो सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये दिसणार आहे. मग इथं काय झालं बघा, बरं इथं आपल्याला पाच प्रकारचे जीनोटाईप दिसले, व्हीजी प्लस, व्हीजी एन आय, व्हीजी एन ओ, व्हीजी एस टी आणि व्हीजी. ऍक्च्युली आपल्याला काय दिसले होते बोर्डवर बघा, मी काय दाखवलंय, टी आणि टी, टी आणि टी, टी आणि टी, किती कॅरेक्टर आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोनच ॲलील दिसले होते. इथं किती दिसलेत बघा, बरं पाच ॲलील दिसले, याला म्हणायचं मल्टिपल ॲलील. हे लक्षात घ्या. आणि मेंडल ह्या दो कुठलीच गोष्ट माहीत नव्हती, ना इनकम्प्लीट डॉमिनन्स त्याला माहीत होत, ना त्याला याच्यामध्ये कोडॉमिनन्स माहीत होत, ना त्याला मल्टिपल ॲलील हा फेनॉमिनॉन माहीत होता. तर याला म्हणूयात आपण मल्टिपल ॲलील, की जिथं आपल्याला काय दिसतं एकापेक्षा जास्त ॲलील याच्यामध्ये या ठिकाणी दिसतात. असं दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, दॅट इज ऑफ द ब्लड ग्रुप. दाखवले बघा इथे शेवट, तुम्हाला इथं दिसेल की ब्लड ग्रुप जो आहे तोही याच्यामध्ये सांगितलं होतो. अनादर एक्झाम्पल ऑफ अ मल्टिपल ॲलील इज अ ब्लड ग्रुप दॅट इज ए बी ओ. आता बघा मी ते पण एक्सप्लेन करतो, ब्लड ग्रुप कसे असतात लक्षात द्या. आता समजा एखाद्या माणसाचा ब्लड ग्रुप ए असेल तर तिथं जीनोटाईप काय पाहिजेत, हे पाहिजे किंवा हे पाहिजे. ज्याचा ब्लड ग्रुप बी असेल त्याच्यामध्ये जीनोटाईप हे दोन पाहिजेत किंवा हा एक पाहिजे. ज्याचा ब्लड ग्रुप ए बी आहे तिथं आय ए आणि आय बी पाहिजेत, आणि ज्याचा ब्लड ग्रुप ओ आहे तिथं हे पाहिजेत. मग आता लक्षात घ्या, ब्लड ग्रुप हा एकच कॅरेक्टर आहे, ॲलील किती आहेत, एक दोन तीन चार पाच आणि सहा, याला म्हणायचं मल्टिपल ॲलील. नीट क्लिअर करून घ्या. आत्तापर्यंत आपल्याला माहीत झालं कॅरेक्टर एक तर ॲलीलची एकच पेअर. म्हणजे इकडं पुन्हा एक्झाम्पल बघा, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल आर स्मॉल आर, आपण एक्झाम्पल बघितले, प्रत्येक कॅरेक्टर आपण एकाच पेअरने दाखवला होता. आता इथं काय दिसतंय, कॅरेक्टर एक आहे पण ॲलील खूप आहेत. मग आपण ड्रॉसोफिलामध्ये पाच बघितले आणि ब्लड ग्रुपमध्ये किती दिसत बघा, बरं वर दोन खाले, म्हणजे ए चे दोन, बी चे दोन, ए बी चे एक आणि ओ चे एक, टोटल झाले सहा ॲलील. कॅरेक्टर एकच आहे, ब्लड ग्रुपच आहे. सिंगल कॅरेक्टर व्हेन एक्सप्रेस्ड बाय मोर दॅन वन ॲलील इट इज कॉल्ड ॲज द मल्टिपल ॲलील्स. आणि मग या मल्टिपल ॲलीलमध्ये जो पहिला असतो तो डॉमिनंट, म्हणजे आता विचार करूयात, जगात चारच ब्लड ग्रुप आपल्याकडे आहेत, ए बी, ए बी आणि ओ. मग जो पहिला तयार झालाय तो कुठला, ए आहे. लक्षात घ्या, ए हा पहिला तयार झाला असेल, एची संख्या किंवा ए हा जास्त आहे. अशा पद्धतीमध्ये मग बी आले, मग ए बी आलं, मग ओ आलं, असं या प्रमाण असतं. याच्यामध्ये लक्षात घ्या, हे जे उरलेले असतात, म्हणजे उदाहरणार्थ ड्रॉसोफिलामध्ये पण मी दाखवलं, नॉर्मल विंग असणारा ड्रॉसोफिलामधला जो आहे, नॉर्मल विंग असणारा, लक्षात घ्या, ज्याची विंग नॉर्मल आहे तिथं साधारणपणे ज्याची विंग नॉर्मल आहे तो जो काय असेल तो पहिला तयार झालेला, त्याच्यामध्ये म्युटेशन झालं आणि मग हे उरलेले तयार झाले. तसं इथं पण ए मध्ये म्युटेशन झालं, बी बी मध्ये म्युटेशन झालं, ए बी ओ झालं.
अशा पद्धतीचं असतं, याला म्हणतात मल्टिपल एलील्स. तर हे दोन फेनॉमिनॉन याच्यामध्ये आहेत. गॉट इट? उरलेले फेनॉमिनॉन उद्या बघूयात. थँक्यू.